हॅलो हाय नमस्ते मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मैत्रीणो आज मी तुमच्यासोबत जुन्या टॉवेलचा खूप मस्त रूज शेअर करणार आहे जनरली टॉवेल जुने झाले किंवा थोडेसे जरी खराब झाले तर त्याला आपण छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करतो आणि त्याचा उपयोग आपण घराच्या साफसफाईसाठी किंवा फरशी पुसण्यासाठी करतो बट आज मी तुमच्यासोबत जुन्या टॉवेलचा खूप आगळावेगळा उपयोग शेअर करणार आहे जो तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तर मैत्रीण फक्त एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग तर, तर मैत्रीण पहिली आयडिया जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती खूप युजफुल आहे आणि प्रत्येक घरातच ती हंड्रेड पर्सेंट उपयोगी पडेल तर यासाठी आपल्याला कोणताही जुना टॉवेल घ्यायचा आहे तर माझ्याकडे हा एक टर्कीचा टॉवेल आहे हा ऑलरेडी यूज टॉवेल आहे यातला थोडासा पीस मी एक डीआयवाय बनवायसाठी यूज केलेला आहे तर हा उरलेला टॉवेल आहे त्यातला सुद्धा अर्धा टॉवेल मी कट करत आहे आणि जो अर्धा टॉवेल आहे त्याचाच यूज आपण बघणार आहोत तर इथे मी टॉवेलला कट करून घेतलेला आहे त्यानंतर या टॉवेलला आपल्याला दोन सेम साईजमध्ये स्क्वेअर साइज मध्ये कट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी स्क्वेअर साईजमध्ये टॉवेलला कट करून घेतले त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टॉवेलला फोल्ड करायचा आहे आणि खडूच्या हेल्पनी एक शेप अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ड्रॉ करायचा आहे आणि कैचीनी तो शेप कट करून घ्यायचा आहे हे बघा इथे टॉवेलला मी कट करून घेतलेले आहे त्यानंतर तुम्हाला हा स्क्वेअर मी ओपन करून दाखवते किती चांगल्या प्रकारे एक सर्कल शेप या टॉवेलला मिळालेला आहे इथे मी सर्कल शेपमध्ये दोन पीस कट केलेले आहे हे दोन्ही पीस आपल्याला एकमेकांना जोडायचे आहे मी एकमेकावर ठेवून जे कट केलेले कॉर्नर्स आहे ते व्यवस्थित शिवून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी दोन्ही जे सर्कल शेप आहे ते व्यवस्थित शिवून घेतलेले आहे शिवल्यानंतर अशी आपली एक मॅट रेडी झालेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्कलने आणखी एक आतल्या साईडला सर्कल ड्रॉ करायचं आहे थोडीशी स्पेस सोडून माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकता आणि त्या ड्रॉ केलेल्या शेफवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर जुन्या टॉवेलपासून आपण ही एक खूप उपयोगी वस्तू बनवत आहोत तुम्हाला वाटत असेल की मी डोअरमॅट बनवत असेल पण मी तुमच्या घरासाठी एक खूप मस्त क्लिनिंग टूल बनवत आहे तर आता तुम्ही पाहू शकता इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे शिलाई मारल्यानंतर सर्कलमध्ये हलकासा गॅप रेडी झालेला आहे तो गॅप आपल्याला कैचीच्या हेल्पनी हलकीशी कट करून कापून घ्यायचा आहे आणि एक नाळा पिनच्या हेल्पनी आपल्याला त्या गॅपमध्ये इन्सर्ट करायचा आहे हे बघा इथे बघू शकता हा आपला एक मस्त क्लिनिंग टूल जुन्या टॉवेलपासून रेडी झालेला आहे इथे मी नाळा इन्सर्ट केलेला आहे तुम्ही वाटेल तर इलास्टिक देखील त्यात टाकू शकता आणि व्यवस्थित शिवून घेऊ शकता आता याचा उपयोग कुठे करायचा ते सांगते आपल्या प्रत्येकाच्याच घरी असा मोप तर असतो याचा उपयोग आपण फरशी पुसण्यासाठी करतो तर आपल्याला या मॉपचा जो फरशी पुसणारा हिस्सा आहे मीन्स कापड आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्या जागी जो आपण क्लिनिंग टूल बनवला आहे तो अशा प्रकारे मॉपला आतमध्ये ठेवून व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे बांधल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आपला मॉप रेडी आहे क्लिनिंग करायसाठी तर चला याचा उपयोग कुठे करायचा ते सांगते तर जनरली जी खालची धूळ असते ती आपण इझिली साफ करू शकतो पण भिंतीवरची जी वरच्या भागाला लागलेली धूळ असेल किंवा आजकाल ज्या अलमाऱ्या असतात घरातले वॉर्डरोब ते खूप मोठे मोठे असतात दरवाजाची जी देखील हाईट मोठी असते स्लायडिंग विंडोज असतात त्यांना आपल्याला चेअरवर चढून साफ करावं लागतं नाहीतर भिंतीचा तुमचा वरचा जो भाग असतो तो बरेचदा खूप उंच असतो आणि चेअरवर चढल्यावर देखील क्लीन होत नाही मग अशा वेळेस आपल्याला सीडीचाच उपयोग करावा लागतो मग अशा वेळेस तुम्ही हा क्लिनिंग टूल बनवू शकता आणि या क्लिनिंग टूलच्या हेल्पनी भिंतीवरची जेवढी काही धूळ असेल किंवा अलमाऱ्यावरची धूळ असेल ती इझिली साफ करू शकता इथे तुम्ही पाहू शकता किती इझिली या मॉपच्या थ्रू आपण अलमारीच्या वरची धूळ साफ केलेली आहे जसे इथे बघू शकता तुम्ही वरच्या भागाला हा मॉप किती इझिली पोचू शकत आहे डायरेक्टली हाताने मी जर कापड घेऊन क्लिनिंग केलं असतं तर मला खूप वेळही लागला असता आणि माझा हात देखील पोचला नसता आता तुम्ही म्हणाल मार्केटमध्ये मा तर क्लिनिंग टूल्स उपलब्ध आहे बट अशा प्रकारचे वेगवेगळे टूल्स आपण फक्त ड्राय क्लिनिंगसाठी करू शकतो जसं भिंतीवरची धूळ वगैरे या टूल्सनी इझिली साफ होतं पण आपण जे हे टूल बनवलेलं आहे त्याला आपण इझिली वॉश करू शकतो ओलं करू शकतो आणि पिळून याला पुन्हा आपण उपयोगात आणू शकतो जसं दरवाजे वगैरे आपण ओल्या कापडाने पुसू शकतो किंवा स्लायडिंग विंडोज असो किंवा आपल्या घरच्या अलमार्या आहेत त्याची धूळ आपण ओल्या कापडाने देखील क्लीन करू शकतो मग अशा वेळेस मार्केटमध्ये मिळणारे जे टूल्स असतात त्याला आपण ओलं करू शकत नाही पण या मॉपचा फायदा असा आहे की या टॉवेलला आपण ओलं करून पिळून या मॉपला आणखी वापरू शकतो आणि जी आपल्या स्लायडिंग विंडोवरची किंवा दरवाजावरची किंवा अलमाऱ्यावरची धूळ आहे ती इझिली साफ करू शकतो तर आय हो फ्रेंड्स तुम्हाला ही जुन्या टॉवेलची आयडिया नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला ही आयडिया उपयोगी वाटली असेल तर अशा प्रकारचा टूल एकदा नक्की बनवून पहा खूप कमी वेळात बनतो आणि अगदी झिरो खर्चात यानंतरचा नेक्स्ट जुन्या टॉवेलचा उपयोग हा देखील खूप युजफुल आहे अगदी आगळा वेगळा आहे आगी 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 ही आयडिया ऑलरेडी मी एका जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती बट आता आपल्या युट्यूब चॅनलवर भरपूरशे नवीन सबस्क्रायबर देखील जोडले आहेत तर त्यांना देखील ही आयडिया युजफुल ठरेल याच हेतूने ही आयडिया आणखी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे आपल्याला पहिले टावेलला दोन सेम पार्ट मध्ये कट करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून टावेलला सर्कल शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला लागणार आहे व्हाईट सिमेंट इथे मी व्हाईट सिमेंटचा एक पॅकेट घेतलेला आहे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळेल त्यानंतर जे टीनचे डबे असतात ना त्यापासून मी एक असा पिलर रेडी केला आणि तो प्लास्टिकनी कव्हर करून घेतला जर तुमच्याकडे टीनचे डबे नसेल तर तुमच्याकडे जर एखादी मोठी कुंडी असेल तर त्याला उलटं करायचं आहे आणि प्लास्टिकनी कव्हर करून घ्या आणि त्यानंतर जे टॉवेल आहे ते व्हाईट सिमेंटचा घोल करून अशा प्रकारे त्यामध्ये डीप करायचे आहे आणि ते दोन्ही टॉवेल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या कुंडीवर अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि हाताने छोट्या छोट्या चुन्नड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकाल यानंतर या टॉवेलला या एक दिवस चांगल्या प्रकारे वाळू घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आपला मस्त एक सुंदरसा वास रेडी आहे सुंदरसा प्लांटर रेडी आहे याला बघून कोणी म्हणणार देखील नाही की हा आपण जुन्या टॉवेलचा उपयोग करून बनवलेला आहे तुम्ही वाटेल तर याला कलर देखील करू शकता बट मला असाच ठेवायला आवडला त्यामुळे मी असाच उपयोगात आणणार आहे तर हा जो डीआयवाय आहे मी तो जुन्या घरी बनवलेला होता आता मी याला माझ्या नवीन घरात देखील यूज करत आहे आणि त्याचा तुम्ही फायनल लुक पाहू शकता तुम्ही बघा याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण हा घरी तयार केलेला आहे तेही जुन्या टॉवेलचा उपयोग करू तर आय हो फ्रेंड्स जुना टॉवेलचा असा उपयोग तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल या व्यतिरिक्त घरात जर जुने कपडे असतील तर तुम्ही अशा प्रकारचे प्लांटर देखील बनवू शकता जे मार्केटमध्ये खूप महागडे मिळतात यानंतर शेवटचा जो जुन्या टॉवेलचा उपयोग आहे तो देखील अगदी युजफुल आहे यासाठी तुम्हाला कोणताही थोडासा जाळा टॉवेल घ्यायचा आहे जाळा नसेल तरी चालेल पण जी वस्तू मी बनवणार आहे ती खूप युजफुल आहे प्रत्येक लेडीजसाठीच Osionfish. तर यासाठी सर्वप्रथम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टॉवेलला फोल्ड करायचा आहे आणि ही फोल्ड आपल्याला उलटी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तेवीस इंच मेजरमेंट घ्यायचं आहे मेजरमेंट घेतल्यानंतर एक स्ट्रेट लाईन आपल्याला एखाद्या स्केलच्या हेल्पनी त्या टॉवेलवर ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक चॉक घ्यायचा आहे आणि चॉकच्या हेल्पनी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक शेप त्यान 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 त्या टॉवेलवर आपल्याला ड्रॉ करायचा आहे माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये मी तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता तर तुम्ही पाहू शकता इथे मी एक शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हा शेप मग आपल्याला कैचीच्या हेल्पनी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एक सेमी सर्कलसारखा शेप मी कट करून घेतला आणि नंतर आपल्याला शिलाई मशीनच्या हेल्पनी किंवा सुई धाग्याच्या जा हेल्पनी जो कट केलेला भाग होता तो व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे तर इथे मी शिवून घेतला आणि शिवून घेतल्यानंतर आपल्याला टॉवेलला सरळ करून घ्यायचा आहे तर आपला हा एक मस्त डी आय वाय रेडी आहे त्यानंतर त्याचा जो वरचा भाग आहे त्याला एक बटन शिवायची आहे आणि जो मागचा टोकदार भाग आहे त्याला आपल्याला इलास्टिक शिवायची आहे जर इथे तुमच्याकडे इलास्टिक नसेल तर जे आपल्याकडे जुने मास्क असतात ना त्यातलाच इलास्टिक मी कट करून घेतला आणि तो शिवून घेतला आणि हा आपला मस्त एक मार्केटमध्ये मिळणारा हेअर टॉवेल रेडी आहे तुम्ही पाहू शकता बनवायला अगदी इझी आहे आणि अगदी सिरो खर्चात बनलेला आहे भरपूर दिवसापासूनच मला हेअर टॉवेल विकत घ्यायचं होतं ॲमेझॉनमधून मधून कार्टमध्ये देखील टाकून ठेवलं होतं बट मनामध्ये एक डाऊट होता की कपडा कसा येणार तर त्यामुळे मी घरीच जुन्या टॉवेलपासून हा एक हेअर टॉवेल बनवला अगदी बनवायला सोपा वाटला मनाला आणि फ्री साईजचं सांगितलेलं आहे तुम्ही या साईजनुसार बनवला तर कितीही लांब केस असतील तरी तुम्ही बनवू शकता बरेचदा आपण काय करतो आंघोळीला वगैरे जातो तर आपल्या ओल्या केसांसाठी आणि अंगासाठी सेम टॉवेल वापरतो त्यामुळे जर ओला टॉवेल तुम्ही केसांना बांधला तर बरेचदा हेअरफॉल होतो त्याचबरोबर आपले केस देखील लवकर वाढत नाही आणि बरेचदा तो टॉवेल वारंवार सुटतो तर अशा प्रकारचा हेअर टॉवेल जर बांधला तर तुमची केस देखील लवकर ड्राय होणार आणि तो वारंवार सुटणार नाही तर मैत्रीणो व्हिडिओ इथेच एंड करते आशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक देखील करा आणखी या व्यतिरिक्त जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय